राज ठाकरे साहेबांचं जे आज वक्तव्य होतं त्यांना माझं सांगणं आहे की आमचा गुन्हा काय होता, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी, शेतमजुरांसाठी, बेरोजगारांसाठी, लोडशेडिंग संदर्भात, एसटी कामगारांच्या होणाऱ्या आत्महत्या संदर्भात जे संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, त्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालीसा मुख्यमंत्र्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी वाचावा हे आम्ही विनंती केली होती. पण त्याच हनुमान जयंती दिवशी शिवसैनिकांनी मातोश्रीच्या बाहेर आमचा विरोध केला आणि त्यानंतर आम्ही सांगितलं महाराष्ट्रात सुख शांतीसाठी आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू, त्यावर आम्हाला राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून 14 दिवस जेलमध्ये टाकतात, 2 दिवस लॉकअपमध्ये टाकतात, एका महिला खासदाराला लॉकअपमध्ये टाकतात आणि त्याच्यावर राज ठाकरे एक शब्द बोलत नाही. आम्ही हिंदू आहे, आमच्या सारख्या हिंदूंवर अन्याय होते तेव्हा राज ठाकरे बोलत नाही आणि आज राज ठाकरे जे बोलले, मला त्यांना एक प्रश्न आहे, तुम्ही जेव्हा औरंगाबादला सभा घेता, तुम्ही जेव्हा भडकाऊ भाषण घेता देता तेव्हा तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल होत नाही, कारण की तुम्ही कुठली सभा जेव्हा घेता तेव्हा त्या ठिकाणी मॅच फिक्सिंग केल्या जाते म्हणून तुमच्यावर कारवाई कुठली होत नाही. औरंगजेबच्या कबरवर जे लोक फुलं वाहतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कारवाई त्याच्यावर कुठल्याही प्रकारची होत नाही, कारण की होत नाही, कारण की तिथे राजकारण आलो येते आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला, आमचा कुठला ठाकरे कुटुंबामध्ये जन्म झाला नाही आणि आमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करताना कुठे मागापुढे पाळलं जात नाही आणि तेव्हा तुम्हाला हिंदूंची आठवण येत नाही हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. मला माहीत आहे की मातोश्री ही मस्जिद नाही आहे, मातोश्री हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचणं आज राजद्रोह कधी होऊ शकत नाही, पण तरी आमच्यावर हा गुन्हा दाखल केला, आमच्यावर अशा प्रकारचा कठोर अन्याय करण्यात आला पण त्याच्यावर आपण बोलले नाही. आणि ज्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सन्मान तुम्ही 2018 केला होता एका इंटरव्ह्यूमध्ये, त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करून केला, त्यांचा हात पकडून त्यांना वरती नेलं, हे महाराष्ट्राची संस्कृती आहे. एखादा राज्याचा नेता जर लेह लद्दाखमध्ये शासकीय टूरमध्ये भेटतो तो 2 पाऊल पुढे येऊन आमच्याशी बोलतो, आम्ही त्याच्याशी बोलतो भेटतो, तर हा काही गुन्हा नाही आहे, याच्यात तुम्हाला मिरची लागायचं काही कारण नाही आहे, कारण की तुम्ही केलं ते सत्य आणि आम्ही केलं ते असत्य असं राजसाहेब तुम्ही स्वतः समजत असाल, पण महाराष्ट्राची जनता सगळं समजते आणि या राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट एकच होते ते बाळासाहेब ठाकरे आणि या देशामध्ये आणि राज्यामध्ये जर दुसरे हिंदू हृदय सम्राट आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहे, जे हिंदूंची पूर्ण हृदयापासून त्यांची सेवा करत आहे, त्यांच्यासाठी लढत आहे. म्हणून हिंदू हृदय सम्राट डोळस होते एक बाळासाहेब ठाकरे, सम्राट डोळस होते एक बाळासाहेब ठाकरे आणि एक देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि टीका करताना पहिले विचार करा की आपण किती आंदोलन केले, कितीदा जेलमध्ये गेलो, कितीदा आपण यू टर्न घेतला, हे तुम्ही स्वतः पहा, नंतर कोणावर टीका करा, एवढी माझी आपल्याला विनंती आहे.